कुठेही ही निवडणूक राणे विरुद्ध केसरकर करायची कुठलीही इच्छा नाही आहे आणि आम्ही करणारही नाही. केसरकरजींना कितीही आमच्यावर टीका करून दे, आम्ही फक्त विकासासंदर्भातच त्यांना प्रश्न विचारणार. आमदार दीपक केसरकर कितीही खालच्या पातळीवर जाऊन टीका करत असले तरीसुद्धा सावंतवाडीची निवडणूक आम्ही केसरकर विरुद्ध राणे अशी होऊ देणार नाही. आमच्या विरोधातील फायली उघडण्याची धमकी देणाऱ्या केसरकरांनी पहिल्यांदा विकासाच्या फायली उघडाव्यात असा पलटवार आमदार नितेश राणे यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. दरम्यान छोट्या राणेंची दखल घ्यायची गरज नाही असे सांगणाऱ्या केसरकरांपेक्षा राणे हे घासून आले नाहीत तर ठासून आले आहेत असेही श्री राणे यांनी सांगून मंत्रिपद मिळणार नसल्याने केसरकर अशा प्रकारे फ्रस्ट्रेट होऊन टीका करत आहेत असेही त्यांनी सांगितले. यावेळी संजीव परब, आनंद देवगी, सुधीर आडविरेकर, प्रसाद अरविंदकर, दिलीप भालेकर, दीपाली भालेकर आदी उपस्थित होते. सुरू असताना कालच भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून सन्माननीय संजू परब यांनी फॉर्म भरला आणि त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये आम्ही सगळ्या जणांनी विश्वास व्यक्त केला ते येणाऱ्या 30 डिसेंबर नंतर सावंतवाडीचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचाच असेल असा विश्वास आम्ही सगळ्या जणांनी व्यक्त केला आणि आमच्या पत्रकार परिषदेला उत्तर देत असताना या मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकरजींचा ही पत्रकार परिषद झाली आणि एकत्रित त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जे विविध वक्तव्य केलेले आहे, जी भाषा वापरलेली आहे त्याबद्दल थोडं बोलावं या दृष्टिकोनातून आज पत्रकार परिषद मी घेतलेली आहे. पत्रकार परिषद ही द्वेषाने आणि रागाने घेतलेली पत्रकार परिषद होती. या दीपक केसरकरांना मी ओळखतो, किंबहुना 2 महिन्या अगोदर प्रहार भवन मध्ये आशिष शेलारांबरोबर जे दीपक केसरकर माझ्याबरोबर होते अतिशय प्रेमळ आणि मला लहान भाऊसारखे वागवणारे, म्हणून कालच्या पत्रकार परिषद मध्ये हे खरे दीपक केसरकर नव्हते असा माझा ठाम विश्वास आहे. काल जसं मी म्हटलं तसं मी आज परत म्हणेन की ते मंत्री पद न मिळाल्याचा राग किंबहुना फ्रस्ट्रेशन त्यांना माहिती आहे की ह्या टर्ममध्ये शिवसेनेच्या वतीने ते मंत्री होणार नाही आहे. आणि त्या गोष्टीचा राग कदाचित त्यांनी काल पत्रकार परिषदेतून आमच्यावर व्यक्त केला असावा. कुठलाही व्यक्ती मंत्रिपदावर आयुष्यभर राहत नाही. गेली 5 वर्ष त्यांनी स्वतः मंत्रिपद भोगलं, आता ह्या 5 वर्ष अगर त्यांच्या अन्य सहकाऱ्यांना मंत्रिपद भेटत असेल तर दीपक केसरकरजीने त्याचं स्वागत केलं पाहिजे. राणेंची फाईल उघडू असं त्यांनी उल्लेख केला, मी त्यांना अतिशय नम्रतेने सांगतो
की आमच्या फाईल तुम्ही निश्चित पद्धतीने उघडा, पण त्या अगोदर ह्या शहरासाठी तुम्ही जो काही विकास केलेला आहे त्या फाईली उघडून जनतेच्या समोर तुम्ही ठेवा, जेणेकरून 20 वर्ष तुम्ही या शहराचं नेतृत्व केल्यानंतर नेमकं त्या फाईलींमध्ये जनतेला काय मिळालं ह्याचा तरी कुठेतरी हिशोब चुकता होईल। स्विमिंग पूल चांगल्या अवस्थेत नाही, बॅरिस्टर नागपाय नाट्यगृहाची दुरावस्था झालेली आहे, मला माहिती आहे की उद्या आमचा नगराध्यक्ष झाल्यानंतर राज्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता आहे, तर कदाचित तुम्हाला आम्हाला तेवढी निधी उपलब्ध हे करून देणार नाहीत। नगरोत्थान निधी सोडून कदाचित जादा निधी आम्हाला देणार नाहीत, म्हणून उद्या स्विमिंग पूल असेल, नाट्यगृहाचा परत त्याच्यामध्ये मेंटेनन्सचा विषय असेल, हे दोन्ही प्रकल्प मी स्वतः CSR फंडातून माझी उभं करण्याची तयारी आहे। सावंतवाडी शहरामध्ये क्रिकेटवर प्रेम करणारे एक मोठा वर्ग आहे, मोठ्या प्रमाणामध्ये मुलांमध्ये क्रिकेटचं आकर्षण आहे। गेल्या 1.5 वर्षापासून मी स्वतः विनोद कांबळी क्रिकेट अकॅडमी ही आमच्या कलमट कणकवलीमध्ये चालवतोय, चांगल्यातले चांगले कोच तिथे मी आणलेले आहेत, रोहित शर्माचा कोच स्वतः तिथे आलेला आहे, वेगवेगळे क्रिकेट मधले अनुभवी खेळाडू येऊन मुलांना तिथे मार्गदर्शन करून दिलेले आहेत। नगरपंचायतीच्या सहकार्यातून इथे पण एक विनोद कांबळी क्रिकेट अकॅडमीचा दुसरा भाग म्हणून असं काहीतरी उभं करण्याची तयारी माझी आहे, आणि त्या दृष्टिकोनातून माझी पावलं उचलण्याची तयारी आहे, जेणेकरून जास्तीत जास्त खेळाडू आपल्या सिंधुदुर्गातून मुंबई क्रिकेट असोसिएशन असेल, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन असेल, तब्बल 1.5 वर्षामध्ये आमच्या विनोद कांबळी क्रिकेट अकॅडमीच्यातून 8 मुलं आतापर्यंत महाराष्ट्र क्रिकेट अकॅडमीमध्ये सिलेक्ट झालेले आहेत आणि आताही तिथे खेळत आहेत। त्याच्यातले 2 मुलं IPL मध्ये लवकरच खेळणार आहेत। म्हणजे अशा पद्धतीचे प्रकल्प ह्या सावंतवाडी शहरामध्ये करण्यासाठी मी तयार आहे। आणि ह्या बायपासमुळे ग्राहकांना नागरिकांना द्यायला लागतात। उद्या जेव्हा इथे एक थिएटर तयार होईल, उद्या हे वेगवेगळे जेव्हा प्रकल्प उभे राहतील, तेव्हा मला विश्वास आहे आज बाजूला टाकलेलं आमचं हे सावंतवाडी शहर उद्या इथे भरभराट येईल, मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक आकर्षित होतील, जसं आज देवगडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक आकर्षित होत आहेत, आज तिथे वॉटर पार्कचं काम सुरू आहे, तशाच पद्धतीचे वेगवेगळे प्रकल्प सावंतवाडीमध्ये उभे करण्याची तयारी आमची आहे।
गेल्या 20 वर्षामध्ये सावंतवाडीमध्ये चांगली ड्रेनेजची व्यवस्था अजूनपर्यंत तयार झालेली नाही. मालवण नगरपंचायतीमध्ये जे राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली ती नगरपंचायत चालत होती, तिथे भुयारी गटारची योजना तयार झालेली आहे. किंबहुना काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. आमच्या उदयनगराध्यक्ष बसल्यानंतर अशा पद्धतीची योजना सावंतवाडीमध्ये राबवली जाईल असा आपल्या माध्यमातून मी लोकांना विश्वास देतो. एका बाजूला आम्ही काय करू पाहतोय हे मी तुम्हाला सांगत असताना, आतापर्यंत गेल्या 20 वर्षामध्ये सावंतवाडीमध्ये असंख्य प्रकल्पांची घोषणा झाली, काही प्रकल्प सुरूही झाले, पण काही प्रकल्प 8 तासासाठी चालले, 2 दिवसासाठी चालले, 7 दिवसासाठी चालले आणि मग बंद पडले. अशा प्रकल्पांची यादी माझ्याकडे आज आहे. येणाऱ्या 29 तारखेपर्यंत मी स्वतः त्या प्रत्येक प्रकल्पाला भेट देणार आहे, वस्तुस्थिती माहिती करून घेणार आहे, जनतेचा पैसा नेमकं कुठे चाललाय, कुठे खर्च करून पैशाला न्याय भेटलेला नाही आहे अशा सगळ्या प्रकल्पांकडे मी स्वतः भेट देईन आणि जनतेच्या समोर मग वस्तुस्थिती मांडीन, जेणेकरून आपला हक्काचा पैसा पैशांनी आतापर्यंत उधळपट्टी कशी होत होती ह्याचं एक चित्र मी जनतेसमोर ठेवणार आहे. जसं सुरुवातीला आपला मी सांगितलेलं, ही निवडणूक मी विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला लढवायची आहे. आम्ही ठेवलेली माहिती, आम्ही दिलेली माहिती कुठेही अगर खोटी असेल तर माझी इच्छा आहे केसरकरजींनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आम्हाला खोटं ठरवावं, जेणेकरून सावंतवाडीकरांना पण सत्य कळेल. शेवटी जाता जाता जनतेकडे मी फक्त 2 वर्ष मागतोय, 5 वर्ष पण मागत नाहीये, फक्त 2 वर्ष मागतोय. जे जे प्रकल्प आज तुमच्या समोर मी सांगितलेले आहेत, भुयारी गटारची योजना 2 वर्षात होणार नाही हे मी तुम्हाला सांगतो, पण 2 वर्षामध्ये चित्रपटगृह उभं करणं, अकॅडमी उभं करणं, नाट्यगृह आणि स्विमिंग पूलसाठी CSR फंड उपलब्ध करून देणं, जेणेकरून नगरपंचायत आणि शासकीय पैशांवर आम्ही अवलंबून राहता कामा नाही, या सगळ्या गोष्टी मी 2 वर्षामध्ये उभं करण्याचा शब्द मी सावंतवाडीच्या जनतेला मी देतोय. त्यांनी फक्त मला ही 2 वर्ष द्यावी. मी आतापर्यंत कणकवली देवगड वैभववाडीमध्ये केलेला विकास जनतेसमोर आहे आणि तो विकास बघूनच जनतेने मला आज या जिल्ह्यामध्ये 1 नंबरचं मतदिक्क देऊन निवडून दिलेलं आहे. केसरकरजींनी छोट्या राणेंवर काल टीका केली, पण हे छोटे राणे केसरकरांसारखे घासून आलेले नाही आहेत पण ठासून निवडून आलेले आहेत, या गोष्टीची जाणीव केसरकरांनी ठेवावी. जनतेने मला फक्त 2 वर्ष संजीव परबच्या नेतृत्वाखाली इथे द्यावं आणि ह्या शहराला 2 वर्षानंतर एक आकार दिल्यानंतर, ती कामं आपल्या समोर बघितल्यानंतरच परत 5 वर्ष आम्ही आपल्या समोर मागायला येऊ. मी ह्या 29 तारखेपर्यंतच्यामध्ये शहरातल्या विविध नागरिकांना वर्गाला आम्ही आमचा कंटेनर थिएटर, आमचा वॅक्स म्युझियम, वैभववाडीमध्ये असलेला महाराणा प्रतापचं म्युझियम,
देवगडमध्ये चालू असलेले वॉटर स्पोर्ट, कणकवलीमध्ये होत असलेला पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, हे सगळे प्रकल्प दाखवण्यासाठी मी तयार आहे. ज्या जनतेला स्वतःच्या डोळ्यांनी काय विकास असतो, काय कसे प्रकल्प आहेत हे बघायचं असेल, कारण आम्ही काही काल्पनिक गोष्टी सांगत नाही आहेत. ज्या गोष्टी ह्या शहराच्या ह्या जिल्ह्याच्या अन्य शहरामध्ये आम्ही उभ्या करून दाखवल्या आहेत, त्या सगळे प्रकल्प अगर जनतेला स्वतःच्या डोळ्यांनी अगर पाहायचे असतील तर ती सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी स्वतः तयार आहे. म्हणून परत एकदा 2 वर्ष जनतेने मला आम्हाला द्यावी. केसरगिरींच्या नेतृत्वाखाली 20 वर्ष दिलेली आहे होती, त्याच्यासमोर आम्ही फक्त 2 वर्ष मागतोय. मला विश्वास आहे जनते सावंतवाडीची जनता शून्य आहे आणि योग्य तो निर्णय 29 तारखेला घेईल आणि योग्य माणसाला व्यक्तीला या शहराचं नेतृत्व करण्यासाठी नगराध्यक्ष म्हणून बसवेल असा माझा ठाम विश्वास आहे. आपल्याला काय प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो.